नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा जाहीर सूचना आलेली आहे वनरक्षक निकालबाबत सर्वात मोठी अपडेट तर जाहीर सूचना आलेली आहे वनरक्षक निकालबाबत तर वनरक्षकचा निकाल का जाहीर करण्यात आलेला नाही त्या संदर्भात परिपत्रक आलेला आहे हे बघा हे परिपत्रक आहे तर यामध्ये काय महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आपण पहिले समजून घेऊया हे बघा वन विभागातील भरती प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम इथे मित्रांनो काही पदनाम दिलेले आहेत आणि पदांची संख्या दिलेली आहे यामध्ये महत्त्वाचं जे काही पद आहे ते आहे वनरक्षक आणि मित्रांनो जे काही बाकीचे पदे होते तर या बाकीचा पदांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे परंतु वनरक्षक घटकचा निकाल अजूनपर्यंत जाहीर केलेला नाही तर का हा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही त्याविषयी बघा इथे सांगण्यात आलेलं आहे हे बघा तर मान्य राज्यपाल यांची अधिसूचना दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणीस अन्वे पेसा क्षेत्रातील पदे स्थानिक स्थानिक अनुसूचित जमातीसाठी अधिसूचित करण्यात आले आहेत तथापि सदर अधिसूचनेला मान्य सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या प्रकरणी पुढील कार्यवाही न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना आहेत त्यामुळे वनरक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत नाही बघा मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं होतं की जोपर्यंत मित्रांनो पेसाचा जो, पेसा जो काही निकाल आहे ओके पेसाचा जो काही निकाल आहे त्याविषयी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत वनरक्षक आणि तलाटी पद भरतीचा निकाल जाहीर होणार नाही हे मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं आणि बघा त्यांनी मित्रांनो हे ऑफिशियली अधिकृत परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि यामध्ये सूचना दिलेल्या आहे बघा सर्व त्यांनी स्पष्ट करून दिलेला आहे की निकाल अजून लागणार नाही ओके हे आपल्याला मागच्या वेळी पण माहीत होतं परंतु बाकीचा पदांचा निकाल जाहीर झाला परंतु वनरक्षकचा निकाल जाहीर झाला नाही त्यामुळे अनेक जण विचारत होते की वनरक्षकचा निकाल कुठे गेला वनरक्षकचा निकाल कुठे गेला वनरक्षकचा निकाल कधी लागेल मग अनेक जन प्रश्न विचारत होते त्यामुळे ते त्यांनी हे इथे जाहीर सूचना दिलेल्या आहे आणि इथे तुम्हाला स्पष्ट करून दिलेला आहे तर मग आता अजून तुमचा प्रश्न आहे की निकाल मग कधी लागेल पेसाचा निर्णय कधी होईल मित्रांनो पाच डिसेंबरपर्यंत स्थगित आहे पाच डिसेंबरनंतर आपल्याला वनरक्षकचा निकाल पाहायला मिळणार आहे आलं लक्षात सो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद